मुलांनो कविता तर आपण आता सगळी अभ्यासली त्यातला सगळा भावार्थ पाहिला त्यातलं विज्ञानाच्या प्रगतीमुळे काय काय जे होतं काय काय क्रांती घडली काय काय बदल झाले हे आपण आता सगळ्याचा अभ्यास केला आपण आता धड्याखालील स्वाध्याय सोडूया प्रश्न पहिला आहे हे केव्हा घडेल ते लिहा दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा तेव्हा दिव्य क्रांती घडेल शून्यामधून विश्व उभारेल केव्हा उभारेल मानवामध्ये जेव्हा जिद्द येईल तेव्हा दुबळेपणाचा शेवट दुबळेपणाचा शेवट केव्हा होणार मनामध्ये नवीन चेतना स्फुरली की दुबळेपणाचा शेवट होणार प्रश्न दोन खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाच्या आधारे योग्य क्रम लावा आता मी तुम्हाला एकदम उत्तरच सांगते पहिला आहे विज्ञानाचा प्रकाश आला दुसरं क्रांती घडली तिसर हृदयातील अशांततेचा वणवा विझला चौथा आहे उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला आणि पाचवं नैराश्य नष्ट झाले प्रश्न तीन खालील अर्थांच्या ओळी कवितेतून शोधा माणसाच्या अंगीत चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो या अर्थाची आपल्याला कवितेतील ओळ बघायची आहे ती ओळ अशी आहे शून्यामधून विश्व उभारून दुसरा आहे माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात या अर्थाची कविता आहे नसा नसातून जोश उसळतो नव आशा चित्ती प्रश्न चौथा आहे तक्ता पूर्ण करा यामध्ये असं कव आपल्याला विचारलं आहे कवीला नको असणाऱ्या गोष्टी कवीला तर कोणकोणत्या कौन गोष्टी नकोय कवीला खिन्नता नकोय दिनता नकोय दुबळेपणा नकोय आणि नैराश्य नकोय मग आता विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी दिव्य क्रांती घडेल मनामध्ये जोश निर्माण होईल नवीन आशा पल्लवित होतील खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा उजेड उजेडला समानार्थी शब्द आहे प्रकाश रस्ता रस्त्याला शब्द आहे मार्ग उत्साहाला शब्द आहे जोश आणि तेजेला आहे प्रभा